नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव महानगरपालिका यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे, जसे की वायरमॅन, संगणक चालक, अग्निशामन यासारख्या वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी समावेश आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर आता आपण पाहणार आहोत या सर्व पदाची पात्रता काय राहणार आहे आणि हार तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल. तर यासाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर लक्षात ठेवायचं, तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त 6 महिन्याकरिता केल्या जाणार आहे. ही भरती कायमस्वरूपी नसून 6 महिन्याकरिता तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल. तर पोस्ट बघा, कनिष्ठ अभियंता याच्या 19 जागा आहे, याची पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजे सिव्हिल. नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता, याची 3 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी. नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता, 4 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. नंतर रचना सहाय्यक, 4 जागा, याची पात्रता मागितली आहे विद्यापीठाची वास्तुविशारद पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधली बी सिव्हिल किंवा बी टेक सिव्हिल शाखेची पदवी, ठीक आहे. नंतरची पोस्ट आरेखक, याच्या 2 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे ITI उत्तीर्ण, ठीक आहे. संबंधित ITI उत्तीर्ण असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, किंवा तुम्ही 12वी पास असाल आणि तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. नंबर 6ची पोस्ट अग्निशामन फायरमॅनची, 15 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि तुम्हाला या ठिकाणी 6 महिन्याचा कोर्स मागितलेला आहे आणि सोबत MSCIT पण मांगितलेला आहे. नंबर 7ची पोस्ट आहे विजयतंत्री, याची 6 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे ITI. विजयतंत्री म्हणजे तुमचं ITI असणे आवश्यक आहे, किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 1 वर्षाचा NCVT कोर्स आवश्यक जर असेल तुम्ही भरू शकता आणि MSCIT पण मागितलं आहे मित्रांनो या ठिकाणी. 8 नंबरची पोस्ट आहे वायरमॅनची, 12 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे तारतंत्री कोर्स उत्तीर्ण म्हणजे ITI. 9 नंबरची पोस्ट आहे आरोग्य निरीक्षक, याची पात्रता मागितली आहे शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण, हा कोर्स मागितलेला आहे आणि 12वी पास मागितला आहे आणि सोबत MSCIT मागितलेला आहे. 10 नंबरची पोस्ट आहे संगणक किंवा टायपिंग चालक, 20 जागा आहे, याची पात्रता मागितली आहे मराठी टायपिंग 30 आणि इंग्रजी टायपिंग 40 असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 12वी पास मागितलेला आहे आणि MSCIT पण मागितलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला 21,000 रुपये मानधन दिले जाणार आहे, ठीक आहे. याची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत, ठीक आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायची, या ठिकाणी मानधन मिळणार आहे महिन्यानुसार. तर बघा अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण, तर मित्रांनो अर्ज तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा आहे, पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही. याची अंतिम तारीख आहे 20 ऑक्टोंबर. 20 ऑक्टोंबर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे. सकाळी 10 ते 5:30 दरम्यान तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे. 20 ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आहे. तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडावं लागेल बघा. शैक्षणिक डॉक्युमेंट जोडावं लागेल, शैक्षणिक गुणपत्रक आणि प्रमाणपत्र अटेस्टेड करून, नंतर वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्यात दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, नंतर रहिवासी दाखला पण तुम्हाला जोडावा लागेल, अनुभव दाखला असल्यास साक्षांकित प्रत, जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र साक्षांकित करून आणि 2 रंगीत फोटो पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावे लागेल. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं मूल्यांकन केल्या जाणार आहे. किमान शैक्षणिक अर्हता, जास्तीत जास्त अर्हता असेल तर तुम्हाला या ठिकाणी 50 गुण मिळेल, अनुभव असेल तर 10 गुण, रहिवासी स्थानिक रहिवासी म्हणजे जळगाव जिल्ह्याचा तुम्ही जर रहिवासी असाल तुम्हाला या ठिकाणी 10 गुण मिळेल, अतिरिक्त शैक्षणिक अर्हता 10 गुण आणि मौखिक चाचणी 20 गुण. अशा प्रकारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे. रहिवासी कमाल गुण बघा, जळगावचा रहिवासी असेल तर 10 गुण, जळगाव तालुका रहिवासी असेल तर 7 गुण, जळगाव तालुका व्यतिरिक्त इतर तालुका जळगाव जिल्हा रहिवासी असेल तर 5 गुण आणि पर जिल्ह्यातले जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2 गुण दिल्या जाणार आहे 10 पैकी. तर बघा मित्रांनो, असा अर्ज दिलेला आहे, अर्ज तुम्हाला भरावा लागेल आणि दिलेल्या तारखेपर्यंत जळगावला जाऊन स्वतः नेऊन द्यावा लागेल, ठीक आहे. संपूर्ण अर्ज भरायचा, याला संबंधित डॉक्युमेंट लावायचे आणि मित्रांनो अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा, ठीक आहे. हा अर्ज तुम्हाला आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा, डॉक्युमेंट लावायचे, अटेस्टेड करून आणि दिलेल्या तारखेपर्यंत तिथे जमा करायचा. संपूर्ण अर्ज दिला मित्रांनो व्यवस्थित भरायचा. तर अर्ज भरण्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवायचं
तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त 6 महिन्यासाठी केल्या जाणार आहे आणि हा जो अर्ज तुम्हाला 20 ऑक्टोबर पर्यंत जळगावच्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर स्वतः नेऊन द्यायचा आहे, पोस्टाने पाठवायचं नाही आहे. लक्षात ठेवायचं, समक्ष अर्ज सादर करावे म्हणजे अर्ज त्या ठिकाणी स्वतः नेऊन द्यायचा आहे. 20 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे. तुम्हाला संपूर्ण जाहिरात आणि संपूर्ण अर्जाची PDF आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली. ठीक आहे, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.